मोठी बातमी समोर येते. पुणे विमानतळावरील 11 विमान उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. नामांकित कंपनीच्या मॅनेजरला ट्विट करत धमकी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं अशा पद्धतीचे थ्रेट्स, अशा पद्धतीचे मेसेज पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावरनं असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील या संदर्भात. नितीन, काय नेमकी धमकी देण्यात आली आहे, काय थ्रेटचा मेसेज आहे? या आठवड्यातील पुणे विमानतळावर धमकी देण्याची, विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्याची ही दुसरी घटना आहे. काल रात्रीचा हा प्रकार आहे. एका एअर कंपनीच्या मॅनेजरला ट्विटर आणि मेलवरनं ही धमकी देण्यात आलेली होती. तब्बल 11 विमानांमध्ये जे पुण्यातून डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल उड्डाण करणार आहे त्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा किंवा ट्विट करण्यात आलेलं होतं. त्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आलेली आहे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अज्ञात ट्विटर हँडल धारकावरती त्याचबरोबर विमान मेल करणाऱ्या या मेल करणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा शोध पोलीस घेत आहेत. एकूणच या मेलमुळे आणि ट्विटमुळे पुणे विमानतळावर दहशत किंवा भीती पसरून विमान सेवा विस्कळीत करण्याचा हा प्रयत्न होता असं पुढे आलेलं आहे. धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.